नमस्कार मित्रांनो विया मराठी या यूट्यूब ऑफिशियल चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो रक्तातील वाढलेले शुगर कमी करण्यासाठी करा हा आजचा घरगुती उपाय बरेच जण रक्त शर्करेमुळे किंवा आपल्या शरीरामध्ये साखरेची पातळी वाढलेली असते ती दूर करण्यासाठी खूपच परेशान असतात अनेक प्रकारचे औषध गोळ्यांचं ते सेवन करत असतात मित्रांनो बदलते खानपान ताणतणावयुक्त जीवनशैली तसेच काही प्रमाणात अनुवंशिकता या अनेक कारणांमुळे अनेकांना मधुमेहाचा त्रास सुरू होतो वास्तविक मधुमेह हा काही आजार नसतो आपल्या चुकीच्या आहारामुळे किंवा जास्त ताणतणावामुळे ही व्याधी आपल्याला होत असते म्हणूनच दैनंदिन जीवनशैलीत बदल करून आणि आजचा हा साधा सोपा उपाय करून रक्तातील साखर म्हणजेच डायबिटीज मधुमेह नियंत्रणात आणता येतो चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा त्यासाठी कोणत्या घटकांची गरज आहे तसेच याचा वापर कसा कधी केव्हा करायचा ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात रक्तातील शुगर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला फक्त दोन घटकांची आवश्यकता आहे त्यापैकी पहिला घटक आहे मित्रांनो ती म्हणजे कोरफड ज्यालाच आपण ॲलोवेरा असं देखील म्हणतो मित्रांनो यामध्ये अँटी इम्फ्लॅमेंटरी अँटी हायपर ग्लायसेमिक गुणधर्म असतात की ज्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात आणता येते यासाठी आपण एक वेळ वापरण्यासाठी साधारण दोन इंच कोरफडचा अशा पद्धतीने तुकडा घ्यायचा आहे यातील कोरफड गर अशा पद्धतीने एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे कोरफळ आपल्याला सहज उपलब्ध होते किंवा बाजारातून आपण रेडीमेड कोरफळ जेलचा देखील यासाठी वापर करू शकता पण बाजारात मिळणारं कोरफळ जेल हे केमिकल युक्त असतं त्यामुळे आपल्याला याचे अपाय देखील होऊ शकतात त्यामुळे शक्यतोवर आपण नॅचरल नैसर्गिक कोरफड वापरावा कारण बऱ्याच ठिकाणी हे झाड सहज उपलब्ध असते गावामध्ये ते कुठेही आपल्याला मिळतं शहरामध्ये कुंडीमध्ये लावलेलं असतं तर शक्यतोवर नैसर्गिक कोरफड आपल्याला वापरायचा आहे जेणेकरून आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल त्यानंतर मित्रांनो आपण यामध्ये दुसरा घटक वापरणार आहोत तो म्हणजे एक ग्लास ताजे ताक या ताकामध्ये कोरफड जेल आपल्याला जे बाउलमध्ये काढलेलं आहे ते ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे ताक अति थंड यासाठी वापरायचं नाही आहे ताजं ताक आपल्याला वापरायचं आहे आपलं डायबिटीज किंवा रक्तातील शुगर कमी करण्यासाठी जे औषध आहे किंवा जे जो उपाय आहे तो तयार झालेला आहे आता याचा वापर कसा करायचा ते आपण पाहूयात मित्रांनो याचा वापर तुम्ही सकाळी नाश्ता करण्यापूर्वी किंवा मग जेवणा जेवण करण्याआधी हे पिऊन घ्यायचं आहे नंतर आपल्याला जेवण किंवा नाश्ता करायचा आहे सलग हा उपाय तुम्ही सात ते आठ दिवस करा नंतर तुमची शुगर लेवल चेक करा शुगर लेवल तुम्हाला कमी झालेले दिसेल आशा करतो की तुम्हाला हा उपाय हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद